महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होत आहे. लातूर जिल्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत आहे. सकाळपासून ग्रामीण भागात नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावून मतदान केंद्रावरती मतदानासाठी एकच गर्दी केली आहे. मित्रहो, आपण पाहू शकतो हरंगुळ खुर्दमध्ये नागरिकांनी कशा पद्धतीनं मतदानासाठी गर्दी केली आहे. लातूर जिल्ह्यातील 351 ग्रामपंचायतीपैकी 18 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध निवडून आल्यानं 333 ग्रामपंचायतीची प्रत्यक्ष निवडणूक या ठिकाणी होती आहे. यासाठी 1515 मोठा पोलीस बंदोबस्त आणि फौजपाठा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार लातूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं घडला नाही. दुपारी 1 वाजेपर्यंत 31% मतदानाची नोंद झाल्याचं निवडणूक आयोगानं कळविलं आहे. मित्र हो, आमची बातमी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर पण करा. कॅमेरामन विजय कवाळेसह इस्माईल शेख, प्रथम पोस्ट न्यूज पोर्टल, लातूर.